नमस्कार, चला तर मग आज आपण खरीपासून कधीच न बनवलेली न खाल्ल्याशी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी पाहणार आहोत. उन्हाळा आहे त्यामुळे काहीतरी असं थंडगार प्यायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा बरं का मंडळी. आता तुमच्या घरातील एक नाही तर चार चार ग्लास दाबून पितील अशी मस्त रेसिपी आहे, एकदम भन्नाट. तर काय केलं, एक खरबूज घेतलंय मस्तपैकी असं चिरलं आणि या खरबुजामधील जो गर आहे ना तो आपल्याला सगळा म्हणजे सगळा बाजूला काढायचा आहे. तर अगोदर वरचं आवरण आपण काढून घेणार आहोत आणि ज्यामध्ये खरबुजाच्या बिया असतात ना त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत. तर त्या खायच्या नाहीत बरं का, बाजूला ठेवून द्यायच्यात नाही तर त्याच्यामध्येच तुम्ही घालून टाकताल. तर आता लगेच हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलं आहे आणि आता ह्या ज्या सर्व बिया आहेत ना त्या आपण एका बाजूला प्लेटमध्ये टाकून देणार आहोत. आणि या बिया तुम्ही याच्या अशा मस्तपैकी थोड्याशा वाळून त्या लावू पण शकतात, त्याने पण खरबूज मस्त असं येते बरं का मंडळी. तर असं टाकून देण्याऐवजी असं काहीतरी याचा उपयोग पण झाला पाहिजे ना. तर आता बघा, इथे सगळ्या बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि आता यातील परत आवरण जे आहे ना ते सगळं काढून घ्यायचं, म्हणजे यातील ह्या खरबुजातील जो गर असतो ना तर सगळा हा जो गर आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आणि मस्तपैकी याचा आला असे वाटीभ होईल इतपत आपल्याला याचा गर बाजूला काढून घ्यायचा. ती नारळाची करवंटी कशी असते ना सेम अगदी तसाच याला आकार होतो. तर हे पहा किती मस्त असं दिसत आहे. तर आता तुम्हाला इथे एक मज्जा सांगू का, हे सगळं काढल्यानंतर एवढं भारी दिसत होतं ना, तर आता मला हे टाकून सुद्धा देऊ वाटत नव्हतं, म्हणजे इतकं मस्त आणि इतकं सुंदर दिसत होतं ना. हे पहा किती सुंदर दिसत आहे ना. तर आता हे जरा थोडंसं बाजूला ठेवूया. आता एक मिक्सरचं भांडा घेतलं, हा सगळा काढलेला गऱ्यामध्ये टाकून घेतला आहे. आता यात आता आपण थोडेसे काजू बदाम टाकून घेऊया जेणेकरून आणखीनच छान टेस्ट येते याला. तर आता साखर टाकून घ्यायची आणि दूध पण टाकायचं आहे. तर दूध थोडंसं साधारणतः 1.5 कप इथे दूध टाकलेले आणि साखर तुम्ही तुमच्या चवीपुरतं टाकू शकता, तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या आकारानुसार. तर हा साखर पण टाकून घेतली, टोपण लावून मस्त असं गरगर फिरून आणि हे काढून घेतलेल्या खरबुजाच्यामध्ये ओतून घ्यायचं. आता काचेच्या ग्लासमध्ये ओतून घेण्यापेक्षा असं काहीतरी हटके स्टाईलने करा जेणेकरून ते प्यायला पण आणखीनच जबरदस्त वाटतं. त्याचबरोबर काहीतरी नवीन असलं की एखादा पदार्थ आणखीन पोटात जास्त जातो. पहा किती मस्त आणि एकदम असं छान दिसत आहे. तरी पिण्यासाठी सुद्धा खूप मस्त आणि खूप यम्मी लागत होतं. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, रेसिपी कशी वाटली तेही मला सांगायला विसरू नका. मस्तपैकी ते आपलं खरबूज शेक किंवा खरबूज ज्यूस बनवून तयार आहे.